नमस्कार. आज विषय आपला आहे दुकानांवरील पाट्या, मराठीत का नको. हा सध्या गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे साधारणतः गेल्या 1-2 वर्षापासून सतत वर्तमानपत्रांमध्ये येत राहणारा विषय आहे. आणि विशेषत तो केवळ मुंबई महानगरपालिकेच्या संबंधात आहे असा एक भ्रम काही दिवसपर्यंत, कारण इकडे बाकी मुंबई सोडून इतरत्र त्या बातम्याच येत नसत. आणि त्यामुळे असा एक भ्रम पसरलेला होता की जणू काही दुकानांवरील पाट्यांचं हे सगळं प्रकरण हे केवळ मुंबई महापालिकेपुरतं मर्यादित आहे. मग आम्ही हे ठिकठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं, जिल्हाधिकाऱ्यांच्याही वर्तमानपत्रांच्याही, की हा संपूर्ण राज्याला लागू असलेला अधिनियम जो आहे त्याच्या अंतर्गत हे सगळं चाललेलं आहे. मुंबईमध्येच हे सगळं अतिशय जोरात असण्याचं कारण असं की ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणाशी मराठी हा विषय तिथल्या काही पक्षांनी एखाद दुसऱ्या पक्षांनी संबंधित नेहमीच केलेला असतो. आणि तिथे अमराठी मतं अधिक असल्याकारणाने विशेषतः महापालिका निवडणुकामध्ये आणि विधिमंडळाच्या निवडणुकांमध्ये त्याचा काही एक विशिष्ट प्रभाव असतो असं मानलं जातं. तो किती असतो काय याचं कुठलंही सार्वत्रिक असं सर्वेक्षण उपलब्ध नाही आहे शास्त्रीय, पण असतो असं आपण गृहीत धरू. त्यामुळे मुंबईतच हा विषय अधिक घोळवला जातो. आणि मराठी अमराठी मतांच्या ध्रुवीकरणाचा तो एक मुंबईत भाग होऊन बसतो. बाकी राज्यभर कुठेही मराठी या विषयाचं कुठलाही पक्ष कोणतंही राजकारण भाषिक राजकारण करत नाही ही वस्तुस्थिती आहे. हा विषय गेल्या 2 वर्षापासून विशेष चर्चेत येण्याचं कारण असं की राजभाषा अधिनियमामध्ये दुरुस्ती करून आणि त्याच्याशी संबंधित जो कामगार आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी करायची असते असा जो दुकाने आणि आस्थापने हा जो कायदा असतो त्याच्यामध्येही संबंधित बदल करून शासनाने अगोदर दुकानांवरच्या पाट्या या राजभाषेत मराठीत असाव्या हा नियम आधीही होता. त्याची अंमलबजावणी आपण करत नसल्यामुळे जणू काही हा नियम नाही, कायदा नाही, अस्तित्वातच नाही असा भ्रम पसरलेला असतो. त्याला शासन, प्रशासन, अधिकारी आणि आपण आपली उदासीनता हे सगळंच कारणीभूत असतं. कोणताही एक घटक त्याच्यासाठी दोषी नाही आहे. परंतु काही गेल्या 2 वर्षामध्ये हा विशेषत्वाने समोर याकरता आला मुद्दा की संबंधित अधिनियमामध्ये दुरुस्ती करून अगोदर हा 10 कामगारांच्या वर असलेली जी दुकानं आणि आस्थापना आहे त्यांच्यापुरतं हा नियम लागू होता. म्हणजे जिथे 10 पेक्षा कमी कामगार असतील तिथल्या दुकानांसाठी या पाट्या मराठीत नसल्या तरी चालू शकतात असा त्याचा अर्थ होत होता. त्यामुळे त्यात दुरुस्ती केली गेली आणि आता जवळजवळ तो सगळ्याच दुकानांना लागू झाला. म्हणजे 10 कामगारांच्या खाली सुद्धा असले तरी सुद्धा तो लागू झालेला आहे. म्हणजे प्रत्येक दुकानावरची पाटी आता महाराष्ट्रामध्ये ही राजभाषा मराठीमध्ये असली पाहिजे असा त्याचा अर्थ कायद्यानी अधिनियमांनी झालेला आहे. त्याला आव्हान दिलं गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये. ते दिलं मुंबईतल्या अमराठी अशा काही व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी. आणि बरेच दिवस हा खटला सर्वोच्च न्यायालयात जो चालू होता त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिमत त्यांना सांगितलं की मराठी राज्यामध्ये पाट्या या मराठीत राहतील आणि त्या का असू नयेत. त्यामुळे जी काही अडचण झाली असेल त्यातून हे प्रकरण बातम्यांच्या रूपाने लोकांपर्यंत पोचायला लागलं. त्यानंतरही आता या कायद्याचा, अधिनियमाचा, त्याच्या अंमलबजावणीचा घोळ असा आहे की मुंबईमध्ये याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिका ही यंत्रणा जबाबदारी यंत्रणा आहे आणि मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा ती यंत्रणा ही कामगार आयुक्त आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. त्याला कारण नागपुरातल्या वृत्तपत्रांनी आम्ही हा मुद्दा काही दिवस लावून धरल्यानंतर एक मोठी बातमी प्रकाशित केली होती. त्याच्यात नागपूर महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये अशी तरतूदच नाही असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं एक निवेदन आलेलं होतं. आणि मग आम्ही पत्र लिहिलं संबंधित अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, आणि त्यांना ही जाणीव करून दिली की तुमच्या कायद्यात काय तरतूद आहे हा मुद्दाच नाही आहे. मुळामध्ये हा राजभाषा अधिनियम जो आहे त्याच्याशी संबंधित मुद्दा आहे. त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तुम्ही आहात की नाही एवढं फक्त तुम्ही बघा.
आणि मग आम्हाला असं कळलं की त्याची यंत्रणा ही मुंबईच्या बाहेर कामगार आयुक्त आहेत. आम्ही मराठी भाषिक समाज या नात्याने आमचा संबंध कोणती यंत्रणा आहे याच्याशी नाही आहे. जी कोणती यंत्रणा आहे ती याची अंमलबजावणी का करत नाही या अधिनियमाची, भाषाविषयक अधिनियमाची, हा आमचा मुद्दा आहे. यंत्रणा कोणती आहे सरकारने पाहावं, शासनाने प्रशासनाने पाहावं, त्यात लोकांना काय करायचं आहे. कोणत्या तरी यंत्रणेने हे काम करायचं असतं ना, मग ज्या यंत्रणेने करायचं असतं ती सुद्धा हे का करत नाही, एकमेकांवर का ढकलतात. आणि एखादी जबाबदार यंत्रणा जर ते काम करत नसेल तर तिला जाब का विचारला जात नाही, वरचे अधिकारी काय करतात, शासन काय करतं, याकडे दुर्लक्ष का करतं. कारण हा भाषेचा प्रश्न आहे म्हणून, मराठी भाषेचा प्रश्न आहे म्हणून. तिच्याकडे उपेक्षेने बघण्याची, दुर्लक्ष करण्याची, नगण्य समजण्याची ही जी आपली शासन प्रशासन अधिकारी अंमलबजावणी यंत्रणा आणि आपण स्वतः मराठी भाषिक लोक यांची ही जी प्रचंड घोर उदासीनता आहे, त्याचं कारण आहे की मराठीची एकूणच अवहेलना करण्याची हिंमत आपले अधिकारी करतात, शासन करतं, प्रशासन करतं, केवळ अमराठी माणसं नाही करत. एका भाषेचं दुसऱ्या भाषेशी भांडण लावून आपण सुरक्षित राहणं हे राजकारण आहे. सगळ्याच भाषांची अवस्था सारखीच आहे भारतीय भाषांची, आणि सगळ्या भारतीय भाषांनी एकमेकांना पूरकच असलं पाहिजे, कारण हे एक राष्ट्र आहे, भाषिक राज्य आहेत, राष्ट्र नाही आहेत. त्यामुळे भारतीय भाषांमध्ये आपसामध्ये भांडणं लावून देण्याचं राजकारण करण्यापेक्षा, आणि मुंबईत अमराठी लोक हे मराठी पाट्या लावत नाही असं म्हणून त्यांच्यावरती केवळ अमराठीपणाचे शिक्के लावून, आणि ते मराठी शिकत नाहीत, अरे ते मराठी शिकत नाही तर तुम्ही किती शिकवता त्यांना, सरकार किती प्रयत्न करतं. आम्ही तर सरकारला म्हटलं होतं आमच्या विभागीय साहित्य संस्था ज्या आहेत त्या सगळ्यांना अमराठी भाषिकांसाठी मराठीचं प्रशिक्षण देणारी शासनाची अधिकृत केंद्र म्हणून मान्यता द्या. आम्ही सेवाभावी लोक, सेवाभावी संस्था तयार करू, आणि मराठी ज्यांची शिकायची इच्छा आहे त्यांना जरूर शिकवू ना. त्यासाठी तर तुम्ही इच्छाशक्तीच नाही तुमची, तुम्ही त्यासाठी काही सोयी सुविधा, कायदे, नियम, यंत्रणा काहीच उभी करणार नाही, आणि केवळ अमराठी माणसं मराठी शिकत नाहीत असा एक राजकीय प्रचार कराल. हे हा भाषिक द्वेष पसरवू नये. आपली भाषा कशी समृद्ध करायची याची धोरणं आधी आपण आखली पाहिजेत. लोक आपली भाषा, त्या भाषेची त्यांना जोवर तुम्ही गरजच निर्माण करणार नाही त्या भाषेत व्यवहार करण्याची, तोवर कशाला करतील, ते का सोडतील, आणि त्यांनी आपली स्वभाषा का सोडावी. मग जर तुमची भाषा शिकण्याची, तुमच्या भाषेत बोलण्याची, तुमच्या भाषेत लिहिण्याची तुमच्या राज्यात गरज जर नसेल, आणि गरज असणारे कायदेच तुम्ही करत नसाल, आणि केलेल्या कायद्यांवरती अंमलच करत नसाल, ते जर स्थगितच ठेवत असाल, तर का म्हणून त्यांना दोष द्यायचा. दोष आपण आपल्याला दिला पाहिजे, मराठी माणसाला दिला पाहिजे, मराठी शासनाला, प्रशासनाला, स्थानिक स्वराज्य संस्थांना, अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना आपला आपल्याला आधी दोष दिला पाहिजे. का नकोत मराठी पाट्या महाराष्ट्रात दुकानांवर, आणि त्या फक्त मुंबई पुण्यात हव्या आहेत का, त्या संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्र राज्यात किती दुकानांची संख्या आम्ही विचारलं सरकारला, अजून आम्हाला माहिती नाही मिळाली. एकूण जेवढी दुकानं असतील तेवढ्या तर पाट्या लागतील ना, प्रत्येक दुकानावर एक जरी पाटी असली तरी. मग तेवढ्या पाट्या मराठीमध्ये लिहिल्या जाण्यासाठी आणि त्या लिहिल्या गेल्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी शासनाजवळ काय यंत्रणा आहे? स्वतंत्र यंत्रणा कुठलीच नाही. ज्या यंत्रणा आहेत त्यांच्यावर ऑलरेडी त्यांच्याकडे माणसं कमी आणि कार्यभार अधिक, कारण सरकार पदच भरत नाही, रिक्त झालेली, निवृत्त झालेल्या लोकांची, नवीन पदं निर्माण करत नाही, नवीन नोकऱ्या निर्माण करत नाही, अंमलबजावणी कशी होणार आहे? हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. आहे त्या लोकांवर अंमलबजावणी करत नाही म्हणून टपका ठेवायचा आणि त्यांना बेजबाबदार सिद्ध करायचं, अशाने शासन प्रशासन चालू शकत नाही. त्यांच्यात जर पुरेसं मनुष्यबळ नसेल आणि त्यांना तुम्ही देऊन ठेवलेलं जे काम आहे ते करायला लागणारी जर त्यांचं जर पुरेशी माणसं नाही तर अधिकची कामं ती कुठून करणार आहेत आणि का करायची त्यांनी? आणि ती त्यांची मूळ कामं जर त्यांनी केली नाहीत तर तुम्ही त्यांना शासन करणार, दंडित करणार, जाब विचारणार, ही अधिकची कामं कुठून करणार? पद निर्माण करा, नोकरी निर्माण करा, अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करा, आणि मग त्यांना दंडित करा, शासित करा काम न केल्याबद्दल. हे सगळं न करता केवळ कोणीतरी तक्रार केली म्हणून त्याचा निपटारा करण्यापर्यंत करण्यापुरता जर आपण काही कारवाई करणार असू तर त्याला काहीच अर्थ नाही आहे.
मराठी दुकानांवरील पाट्यांचं हे सगळं प्रकरण वर्तमानपत्रांमध्ये यायला लागल्यानंतर याबद्दलची जी काही थोडी जागरूकता निर्माण झाली, तहसील पातळीवरच्या काही तहसीलदारांनी सभा घेऊन आपल्या तहसीलीमध्ये पाट्या मराठीत आहेत की नाही याच्यासाठी काम करायला सुरुवात केली, बघायला सुरुवात केली. जर छोट्या छोट्या तहसीलदारांना जर हे कळू शकतं तर नगर महानगरामधल्या जिल्हाधिकाऱ्यांना का कळू नये अशी आम्ही विचारणा केली. महापालिकांना का कळू नये, स्थानिक स्वराज्य संस्थांना का कळू नये, आणि जे कोण कामगार आयुक्त आणि कोणाकडे जे काही कामगार विभागाकडे असेल यांची अंमलबजावणी, त्यांना हे का कळू नये, त्यांनी हे का करू नये, त्यांना हे सांगायची वेळ का यावी, आणि सांगितल्यानंतरही त्याची अंमलबजावणी आज किती झाली आहे हे बघण्यासाठी काय यंत्रणा शासनाने निर्माण केली आहे? शासन त्यांना काही पिरियॉडिकली दर काही विशिष्ट वेळेनंतर अहवाल मागवतो, किती दुकानं आहेत, किती तुमच्या हद्दीमध्ये किती दुकानांवरच्या पाट्या मराठीमध्ये आहे, किती लावल्या गेल्या आहेत, किती लावल्या गेलेल्या नाही आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने एकदा हा निर्णय दिल्यानंतर सुद्धा जर आपण याच्याकडे दुर्लक्ष करणार असू तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे ना, त्याचे खटले दाखल होऊ शकतात उद्या ठरवलं लोकांनी तर आपल्यावरती, याची जाणीव करून घेणं आणि करून देणं दोन्ही आपल्या जबाबदाऱ्या आहेत. आणि मराठी राज्यामध्ये दुकानांवरच्या पाट्या मराठी राज्यात मराठी नाही राहणार तर काय आम्ही कर्नाटकात गुजरात आहेत बंगालमध्ये मराठी पाट्या लावणार आहोत का दुकानांवरती? जरा जाऊन पाह इतर राज्यांमध्ये की मराठी माणसं असोत की अमराठी माणसं असोत, दक्षिणेतल्या राज्यांमध्ये हे वाक्य उच्चारण्याची तरी हिंमत होते का आपली की आम्ही तुमच्या भाषेची पाटी लावणार नाही? दिसते का एक तरी पाटी दक्षिणेमध्ये हिंदीमध्ये? का दिसत नाही? कारण ते आपल्या भाषेच्या संबंधामध्ये अतिशय सजग आहेत, त्यांना आपल्या भाषांची अस्मिता, तिचा अभिमान याचं त्यांनी रक्षण केलेलं आहे, आणि ते लोकांनी स्वतः केलं आहे, ते शासनाच्या कायद्यांनी शासनाने असं केलेलं नाही, कारण ती बहुजनांच्या अस्मितेची चळवळीतून आलेली आहे तिथली भाषा साहित्य संस्कृती आणि तिचं राजकारण, आणि म्हणून ते भिन्न आहे आपल्यापेक्षा, महाराष्ट्रातल्या किंवा उत्तरेतल्या राज्यांपेक्षा. त्यांची भाषिक अस्मितेचा दर्जा आणि गुणवत्ताही आपल्यापेक्षा अतिशय उच्च दर्जाचा आहे. उदासीन नाही आहेत ते आपल्यासारखे स्वतःच्या भाषेबद्दल, तो कितीही अशिक्षित माणूस असो तिथला, उलट आपल्याकडे जितके शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांनीच इंग्रजीकरण केलेलं आहे राज्याचं, आणि जेवढे उच्च शिक्षित नाही आहेत, ग्रामीण आहेत, खेड्यापाड्यात आहेत, त्या सगळ्यांनी मराठीचं रक्षण केलेलं आहे. ही विपरीत स्थिती आपल्या इथे. त्यामुळे मराठी राज्यात पाट्या दुकानांच्या सार्वजनिक, आणि तसाही देशभर कायदा आहे, देशभर कायदा हा आहे की भाषांचा वापर कसा करायचा आहे. त्या त्या राज्यामधली जी राज्यभाषा असेल, केंद्राचं सुद्धा जर कार्यालय असेल, बँक असेल, जे काही असेल, त्यांनी आपल्या पाटीवरती सगळ्यात पहिले राज्यभाषेचा वापर करायचा आहे त्या राज्याच्या, त्याच्यानंतर हिंदीचा, आणि त्यानंतर इंग्रजी तिसऱ्या क्रमांकावर आहे, जी आज आपण पहिल्या क्रमांकावर आणून ठेवलेली आहे, आणि आपली भाषा सगळ्यात शेवटी ढकललेली आहे, हे आपण केलेलं आहे. जर आपण हे जे संकेत, हे जे कायदे, हे जे नियम याचं जर पालनच करणार नसू तर जबाबदार आपण आहोत, बेजबाबदारही आपण आहोत. मराठी राज्यामध्ये मराठी भाषा हिचं जतन आणि संवर्धन, दुकानांवरच्या पाट्या या केवळ देवनागरीत नको आहेत हे लक्षात घ्या पुन्हा. देवनागरी म्हणजे भाषा नाही आहे, देवनागरी लिपी आहे मराठीची. तुम्ही मराठी भाषेचा वापरच करणार नाही कारण मराठीत नवीन शब्दच तुम्ही तयार करत नाही. या पाट्या लिहाल तेव्हा तुम्हाला शब्द सुचतील ना, नसतील तर तयार होतील, करावे लागतील, ते करायचेच नाही. आणि इंग्रजीच देवनागरीमध्ये लिहायचं म्हणजे मराठी नाही, ती इंग्रजी रोमनमध्ये न लिहिता देवनागरीमध्ये लिहिल्या गेली असा त्याचा अर्थ होतो. इथे मराठी राज्यामध्ये मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये मराठी लिहिली पाहिजे, देवनागरी लिपीत इंग्रजी लिहिली पाहिजे असा नाही आहे अधिनियम, आणि दुकानांच्या पाट्या या देवनागरीत लिहिल्या पाहिजे असाही नाही आहे नियम, मराठी भाषेत लिहिल्या पाहिजेत. आता भाषा आणि लिपीतलाही जर फरक आपल्याला समजायला तयार नसेल, आणि भाषेमध्ये अनेक दुकानांवर पाटेली अनेक ब्रँडला अनेक वस्तूंना जर मराठीमध्ये पर्याय शोधले गेलेले नसतील तर दुकानदार कुठून आणेल मराठी शब्द? ती त्याची जबाबदारी नाही आहे, ती आमची आहे, राज्याची आहे, शब्द निर्माण करणाऱ्यांची आहे, आणि त्यासाठी लागणारी साधन सामुग्री यंत्रणा जे आम्ही वारंवार सांगतो सरकारला की निर्माण करा, अन्यथा मराठी बोलीभाषा होऊन राहील आपापल्या घरातली फक्त, ही जी स्थिती आलेली आहे ते सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्याबद्दलची घोर उदासीनता, दुर्लक्ष
आणि अनास्था यातून मराठीची अवहेलना होते, मराठीची दुर्दशा होते. सार्वजनिक ठिकाणी अहो आपल्या बँकांमध्ये गेल्यानंतर आपल्याला पोस्टामध्ये बँकांमध्ये मराठीत फॉर्म का नाही मिळत भरायला, का नाही आग्रह धरत आपण? नियम आहे तसा मिळायला पाहिजे मला, केंद्राचं कार्यालय असो की राज्याचं कार्यालय असो. माझ्या भाषेत माझा व्यवहार, माझा संपूर्ण राज्याचा व्यवहार चालायलाच पाहिजे. केले नसतील तर तुम्ही तयार करा, पण आपण कुठे आग्रह धरतो? आपणही आपल्या समोर आलेला जो फॉर्म असेल तो डोळे मिटून काही न वाचता फक्त खाली सही करतो ना, ना अटी वाचत ना नियम वाचत. तो कोणत्या भाषेत आहे याच्याशी आपल्याला कर, कारण आपल्याला समजूनच घ्यायचं नाहीये. मग त्यामुळे केवळ एखाद्या यंत्रणेला, शासनाला, राज्यकर्त्यांना दोष देऊन चालणार नाहीये. या दुकानांवरच्या पाट्या मराठीत का नाही आहेत याची कारण पण आहे एवढी मोठी आहे. केवळ त्या अंमलबजावणी करत नाहीत म्हणून त्या नाही आहेत असं नाही आहे. अंमलबजावणी करण्यासाठी जी सामुग्री पाहिजे, साधनं पाहिजे, माणसं पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे, ते पण नाही आहे. हे एकमेकात गुंतलेले प्रश्न आहेत. जोपर्यंत तुम्ही कुठल्याही राज्यात जाऊन बघा, महाराष्ट्र सोडून वरती जाऊन बघा, हिंदीत दिसतील तुम्हाला, मराठीत दिसतील का? लिपी देवनागरीच आहे हिंदीची, पण ते हिंदीत आहे, नुसतं देवनागरी लिपीत नाही आहे. मराठी पाटी काय बंगालमध्ये दिसेल का तुम्हाला? खाली जाऊन बघा, बंगालमध्ये जाऊन बघा, आसाम उडियामध्ये जाऊन बघा, दक्षिणेतल्या कुठल्या राज्यात जा, शेजारच्या गुजरातमध्ये जा, आंध्र प्रदेशात जा, तेलंगणामध्ये जा, त्यांच्या भाषेशिवाय इतर भाषांमधल्या पाट्या इंग्रजीसुद्धा दिसत नाहीत. आपल्याकडे तर भरमार आहे इंग्रजीची नुसतीच, अपवादाने दिसतील मराठी पाट्यात. हा मुद्दा केवळ पाट्यांपुरता मर्यादित नाही आहे, हा भाषिक समाजाशी संबंधित मुद्दा आहे, हा भाषेशी संबंधित मुद्दा आहे. एकदा कुठल्याही भाषेचा वापर कोणत्याही एखाद्या क्षेत्रामध्ये दुर्लक्षला गेला की त्याची ती म्हातारी मेल्याची दुःख नाही पण काळ सोकावतो अशी जी म्हण आहे ना, ती प्रत्येक ठिकाणी इथे लागू पडते. हा काळ मराठीचा इतका सोकावला आहे की त्यांनी मराठीचा घात केलेला आहे. त्यामुळे मराठी राज्यात दुकानांवरच्या पाट्या मराठी का असायला पाहिजेत त्याची कारण परंपरा एवढी मोठी आहे. आणि या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची परंपरा प्रचंड मोठी आहे आपली. म्हणजे आपल्या भाषेबद्दल आपणच जर सजग नसू, आपणच जर आग्रही नसू, तर आपलं शासन कुठून आग्रही राहणार आहे? शासनाने आग्रही असण्याकरता आधी आपण आग्रही असलं पाहिजे. जे काही अधिनियम आहेत त्याची नीट माहिती पाहिजे. आपण एक जबाबदार नागरिक आहोत या देशाचे, त्यासाठी कार्य करणारे स्वयंसेवी कार्यकर्ते असले पाहिजे, स्वयंसेवी संस्था असल्या पाहिजे. ज्या संस्थांनी ते काम करणं अपेक्षित आहे त्या ते करत नाहीत म्हणून इतरांनी करू नये असं नाही आहे. ते करत नाही करू न करू द्या, बंद पडतील उद्या त्या, किंवा नुसतेच मरेपर्यंत लोक तिथे आपले बसून राहतील राजकारण करत त्या संस्थांमध्ये. आणि नको नको ते लायक असतील, लायक नसतील, जे काही असतील ते, पण हे किती दिवस आपण म्हणत राहणार आहे की त्यांची जबाबदारी आहे ते करत नाही? नसतील करत, ते करत नाही, तुम्ही काढा ना संस्था दुसऱ्या, तुम्ही करा. ज्यांच्याकडून अपेक्षा करण्यामध्ये आयुष्य घालवण्यात वेळ नाही आहे त्यांना सोडून द्या ना. मी सोडून देतो अनेकदा, पण म्हणून तुम्ही करू शकत नाही असं कुठे? एक माणूसही करू शकतो, त्याच्यासाठी काही संस्थाही लागत नाही, कार्यकर्ते लागतात, इच्छाशक्ती लागते. त्यामुळे आणि हे सगळं करताना कुठेही आतताईपणा, आक्रमकता, खळखट्याक, हे जे आपण नको नको ते शब्द मराठीमध्ये आणलेले आहेत. सार्वजनिक व्यवहार लोकशाहीमध्ये हा कायदेशीर, शांततापूर्ण, अहिंसक आणि सहिष्णूच असला पाहिजे. आणि एखादी गोष्ट जर होत नसेल तर आक्रमक होऊन ती जर होणार असेल तर ते इष्ट नाही आहे. आक्रमक का व्हावं लागतं याच्या कारणांचा शोध घेऊन ती कारणं आधी दूर करा. आक्रमकता ही राजकीय कारणांपुरती ठीक आहे, पण हा काही सभ्य माणसांचा व्यवहार नाही आहे. आक्रमकता ही का आक्रमक व्हायचं? आक्रमक यासाठी होतात लोक की तुम्ही नियमांची अंमलबजावणी करत नाही, वर्षानुवर्ष करत नाही, लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहता, त्यामुळे आक्रमकता येते. कशाच्या निमित्ताने काय होतं याची कारण परंपरा तार्किक दृष्ट्याने समजून घेऊन हे जे प्रश्न आहेत हे नीट मार्गी लागले पाहिजेत. संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्या जर करत नसतील
त्यांना आधी पुरेसं मनुष्यबळ दिलं पाहिजे. त्यांना सगळं दिल्यानंतरही जर त्या करत नसतील त्या शासनाने त्यांना जाब विचारला पाहिजे, दंडित केलं पाहिजे, शासित केलं पाहिजे. पण हे सगळं शासनच करत नसेल तर शासनाला कोण दंडित करणार आहे, त्यांना कोण शासित करणार आहे? मग जनप्रतिनिधी कशासाठी आहेत? किती जनप्रतिनिधींनी जाब विचारला विधिमंडळामध्ये दुकानांवरील मराठी पाट्या का नाही याच्याबद्दलचं, आणि ही सगळी कारण पण आम्ही जी मांडतोय ती विधिमंडळामध्ये आमच्या जनप्रतिनिधींनी मांडली का, समजून घेतली का? त्यांना कळत नसेल तर मग आमच्याकडून समजून घेतली का? ही त्यांची जबाबदारी नाही आहे का? कशासाठी आम्ही त्यांना निवडून दिलंय? आमच्या भाषेत बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, आमच्या भाषेच्या जतन संवर्धनासाठी? हे किती वेळा सांगायचं त्यांना समजावून आम्ही? त्यामुळे ही एक सामूहिक जबाबदारी आहे आणि ही सामूहिकरित्याच पार पाडली गेली पाहिजे, आणि प्रत्येक घटकाने ती पार पाडण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे, सजगता बाळगली पाहिजे. अन्यथा भाषेतल्या एकाही शब्दाचा विलय म्हणजे त्या भाषेच्या संस्कृतीचा विलय असतो. कारण शब्द हा संस्कृती घेऊन येतो, अख्खी सांस्कृतिक आशय घेऊन येतो. आणि असा एक एक शब्द जर भाषेतला मरत गेला आणि वापराचा येत गेला नाही तर त्या भाषिक समाजाचं अस्तित्व राहणार नाही. इंग्रजी काय आपली राज्यभाषा, राजभाषा आहे का? म्हणजे आपण करायला निघालो आहोत का ती? आणि ती करणार असू तर हे लोकराज्य राहणार आहे का? हा सगळा नीट विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या भाषेसाठी आग्रही असलंच पाहिजे, आग्रह धरलाच पाहिजे. मराठी दुकानांवरच्या पाट्या मराठीत आहेत की नाही हे गावोगावी बघणारे काही कार्य, आणि प्रत्येक जिल्ह्याला आता मराठी भाषा समिती निर्माण झाली आहे हो. या समितीचं हे काम आहे ना बघणं. या समितीचं तर आम्ही माहिती मागतो ती मिळतच नाही आम्हाला. किती सभा होतात, काय त्यात विषय असतात, कशावरची चर्चा होते, काय निर्णय घेतले जातात, ते लोकांपर्यंत पोचवले का जात नाही, सभा होतात की नाही, कशासाठी स्थापन केले आहेत या जिल्हा पातळीवर मराठी भाषा समित्या, त्यांचं हे काम आहे बघणं जे आम्ही बोलतो आहोत आता. तिथे बोललं जातं काय? प्रत्येक जिल्ह्यात बोललं गेलं पाहिजे. जिल्हा भाषा जिल्हा मराठी भाषा समित्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचे अहवाल मागण्याचा आग्रह धरला पाहिजे. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त अशासकीय सदस्य त्या संस्थान त्या समित्यांमध्ये कशासाठी नेमले जायचे, याच्यासाठी नेमले जायचे. जर शासन ते करत नसेल तर या अशासकीय सदस्यांनी शासनाला जाब विचारला पाहिजे जिल्हा पातळीवरती. प्रत्येक जिल्हा पातळीवरच्या जिल्हा मराठी भाषा समित्यांनी सुद्धा जर या पद्धतीने काम केलं तरीही 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे वातावरण निर्माण होऊ शकतं. या समित्या त्याच्याकरता निर्माण केल्या आहेत, मराठी भाषेच्या रूपाच्या व्यवहाराच्या त्या त्या जिल्ह्यातल्या जतन संवर्धनाकरता. शासनाने निर्माण करून दिले आहेत ना, त्यात अधिकारी दिले आहेत, अशासकीय सदस्य दिले आहेत, ते कशासाठी दिलेले आहेत? हे काम करण्यासाठी. मग हे जर काही कोणी करतच नसेल तर आपोआप नाही होत आहे कोणत्याही गोष्टीचं जतन संवर्धन रक्षण. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुका पातळीवरच्या, प्रत्येक गावातल्या इथे मराठी विषयक किमान 4-5 कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे. संबंधित यंत्रणांचा त्यासाठी सतत पाठपुरावा केला पाहिजे. तसं एक वातावरण, एक 3 महिन्यात हे वातावरण निर्माण होऊ शकतो जर ठरवलं तर. काही कोणत्याही संस्थेची गरज नाही, पैशाची गरज नाही. आज तुमच्या जो मोबाईल आहेत, मेल आहेत, व्हॉट्सअप्स आहेत, लेटरहेडची सुद्धा गरज नाही संस्थांना. आता यंत्रणांचे तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर उपलब्ध आहेत, मेल उपलब्ध, सगळी साधन सामग्री तिचा वापर करत नाही आहे आपण हवा तसा. त्यामुळे गावोगावी या पद्धतीने मराठीसाठी या दुकानांच्या पाट्यांच्या निमित्ताने, त्या आहेत की नाही हे बघण्याच्या निमित्ताने, नसतील तर संबंधित यंत्रणांच्या लक्षात ते आणून देण्याच्या निमित्ताने, ते करून घेण्याच्या निमित्ताने मराठी विषयक कार्यकर्ते तयार होऊ शकतात, ते झाले पाहिजेत. धन्यवाद.